विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्ही स्कूलमध्ये मी शिवम आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत आपल्या गणिताचा क्रॅश कोर्स मी आपल्याला मदत करणार आहे आपल्या गणित विषयासाठी मित्रांनो आपण पाहत आहोत गणित भाग एक यामधील प्रकरण क्रमांक तिसरे अंक गणिती श्रेढी आतापर्यंत आपण एन वे पद कसं काढायचं हे शिकलो तर आजच्या या सेशनमध्ये आपण अंकगणिती थी श्रेणीतील पहिल्या एन पदांची बेरीज म्हणजे सम ऑफ फर्स्ट एनथ टर्म्स ऑफ ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन आज आपण पाहणार आहोत म्हणजेच तर तुम्हाला सांगितलं मी की एका श्रेणीमध्ये वीस संख्या आहेत ठीक आहे सो so त्या वीस संख्यांची बेरीज किती असेल ती मला सांगा ते आजच्या सेशनमध्ये आपण पाहूया त्यासाठी आपण दोन फॉर्म्युले पाहिलेले आहेत कोणकोणते दोन फॉर्म्युले आहेत ते तर तुमच्या स्क्रीनवर समोर तुम्हाला दिसत आहे हा पहिला फॉर्म्युला एस एन एस एन म्हणजेच काय सम ऑफ एन्थटम म्हणजे एवढ्या टनपर्यंत एवढी सम त्याचा फॉर्म्युला काय आहे एन बाय टू इन ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन मल्टिप्लाय विथ ब्रॅकेट मल्टिप्लाय विथ डी याच्यामध्ये एन काय असतो की ज कितव्या पदापर्यंत आपल्याला सम काढायची आहे तो नंबर त्यानंतर ए काय आहे ए म्हणजेच पहिली टर्म एन म्हणजेच तेच झालं आता जसं तुम्हाला सांगितलं आता आणि डी म्हणजे काय डिफरन्स दोन लगतच्या संख्यामधला फरक किती तो म्हणजे डी आता विद्यार्थी मित्रांनो एस एन काढायचा दुसरा एक फॉर्म्युला कोणता आहे एस एन बरोबर एन बाय टू इन ब्रॅकेट टी वन प्लस टी एन म्हणजेच पहिलं टर्म आणि शेवटचं टर्म इथे बघा इथे टर्म सांगितला आहे मी म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या दोघांची बेरीज गुणूले एन बाय टू या फॉर्म्युल्यावरनं सुद्धा आपण काढू शकतो एन बाय टू पहिले पद आणि शेवटचे पद हे दोन फॉर्म्युले आहेत हे जर दोन फॉर्म्युले तुमच्या व्यवस्थित लक्षात राहिले तर अंकगणिती श्रेणीतील पहिल्या एन पदांची बेरीज तुम्ही इझिली काढू शकता विद्यार्थी मित्रांनो काही अवघड नाही जस्ट तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे एस एन बरोबर एन बाय टू इन ब्रॅकेट टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन मल्टिप्लाय विथ डी हा फॉर्म्युला जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला तर सेशन सेशनमधचं म्हणजे याच्यावरती येणारं जे काही न्युमरिकल्स आहे तुम्ही इझिली तुमच्या परीक्षेमध्ये सोडू शकता यावरती तुम्हाला एक दोन आणि तीन या तिन्ही प्रश्ना प्रश्नामध्ये कुठेही प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके चला आता आपण पाहूया काही न्यूमेरिकल्स बघा इथे चौदा सोळा अठरा या अंकगणिती गणिती श्रेणीच्या पहिल्या शंभर पदांची बेरीज काढू आपण काय करूया दोन्ही फॉर्म्युले इथे वापरूया विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय सांगितलंय पहिल्या शंभर पदांची आपल्याला बेरीज काढायची आहे याचा अर्थ काय होतो कितव पदापर्यंत आपला शंभर पदापर्यंत जायचं आहे तर याच्यामध्ये ए काय आहे ए बरोबर झाला माझा चौदा एन झाला माझा शंभर आणि डी किती आहे डी सोळा वजा चौदा हे झाले दोन आता आपला फॉर्म्युला काय सांगतो एस एन बरोबर एन बाय टू इन ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन मल्टिप्लाय विथ डी ब्रॅकेट कम्प्लीट एस एन म्हणजेच काय एस शंभरपर्यंत आपल्याला काढायचं आहे एन म्हणजेच शंभर बाय टू इन ब्रॅकेट टू मल्टिप्लाय विथ चौदा अधिक शंभर वजा एक गुणुले डिफरन्स कितीचा आहे दोनचा आहे आता बे एक बे बेपंचे दहा आणि बे शून्य म्हणजे पन्नास या ठिकाणी आले इन ब्रॅकेट चौदा दुने अठ्ठावीस या ठिकाणी झाले त्याच्यानंतर प्लस शंभर वजा एक नव्याण्णव गुणुले दोन विद्यार्थी मित्रांनो पन्नास इन ब्रॅकेट ट्वेंटी एट प्लस नऊ दुने अठरा एक हा नऊ दुने अठराने एकोणीस या ठिकाणी झाले आणि यांची आता आपण बेरीज करूया आता यांच्या बेरीजमध्ये काय होईल सांगा बरं पटकनी यांच्या बेरीजमध्ये आपल्याला काय कळतं आहे सो so, पन्नास गुणूले आठ आठ सोळा सहा आले एक हातचा नऊ दोन अकराने एक बारा दोन आले एक हातचा आणि एक आणि एक दोन सो so, पन्नास गुणुले दोनशे सव्वीस किती होतात पन्नास गुणले दोनशे सव्वीस तर याचं उत्तर काय पडेल आपलं एस एन शंभर एस शंभर बरोबर दोनशे सव्वीस गुणुले पाच करा साई पंचे तीस तीन आले पाच गुण्य दहा तीन तेरा तीन आले एक हजार पाच जुने दहा एक अकरा अकरा तीस आणि हा शून्य म्हणजेच काय झालं माझं अकरा हजार तीनशे हे माझं उत्तर आलेलं आहे सोपं आहे की नाही फक्त जस्ट काय करायचं तुम्हाला फॉर्म्युला लक्षात पाहिजे एस, आ, एस एन बरोबर इन ब्रॅकेट एस एन बरोबर एन बाय टू इन ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन मल्टिप्लाय बी डी हा जो फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला तर तुम्ही या ह्या टाईपचं न्युमेरिकल्स इझिली सोडू शकता विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नावरती म्हणजे ह्याच कन्सेप्टवरती हॉट क्वेश्चन सुद्धा विचारले जातात जर तुम्ही सराव संच तीन पॉईंट तीन पाहिला त्याच्यामध्ये काही स्टार केलेले प्रश्न आहेत तेच तेच न्यूमेरिकल्स तुम्हाला वेगळे व्हॅल्यू चेंज करून ॲज अ हॉट म्हणून सुद्धा रिप्रेझेंट दिसू शकतात सो ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा आपण ते हॉट क्वेश्चन जे आहेत आपण हॉट सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत ठीक आहे आजच्या याच्यामध्ये आपण एक दोन तीन मार्काचे जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो हेच न्यूमेरिकल जर मला दुसऱ्या फॉर्म्युलानी सोडवायचा असेल एस एन बरोबर एन बाय टू इन ब्रॅकेट टी वन प्लस टी एन पण मला यातलं शंभरावं पद माहिती पाहिजे शंभरावं मत पद माहिती होण्यासाठी मला कालची व्हिडिओ पाहणी गरजेची आहे काय आपण पाहिलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये तर आपण पाहिलं होतं की टी एन कसा काढायचा सो so, टी एनचा आपण फॉर्म्युला पाहिला टी एन बरोबर काय असतं टी चा फॉर्म्युला जर तुमच्या व्यवस्थित लक्षात असेल तर तुम्ही मला इथे इझिली सांगू शकता विद्यार्थी मित्रांनो टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन मल्टिप्लाय विथ डी हा आहे माझा फॉर्म्युला आता मला शंभरावं पद काढायचं आहे शंभरावं पद कसं काढणार ए माझ्याकडे चौदा अधिक एन आहे शंभर वजा ए गुणुले डी म्हणजे डिफरन्स दोन आता चौदा अधिक नव्याण्णव गुणवले दोन आताच जर आपण नव्याण्णव गुणुले दोन केलं नऊ दोन्ही अठरा एक हातचा नऊ दोने अठरा आणि एक एकोणीस या ठिकाणी येतील अधिक चौदा किती होतात तर आठ आणि चार बारा एक हातचा नऊ आणि एक दहा दहा आणि अकरा या ठिकाणी आले दोनशे बारा आपल्याकडे जमतात विद्यार्थी मित्रांनो मला काय समजतं आहे की या सिरीजमध्ये शंभरावं पद किती असेल दोनशे बारावं हे माझं शंभरावं पद असेल सो ए बरोबर आहे चौदा त्याच्यानंतर टी वन आहे माझ्याकडे चौदा त्याच्यानंतर टी शंभर आहे माझ्याकडे दोनशे बारा डी आहे माझ्याकडे किती दोन आणि विद्यार्थी मित्रांनो एन आहे माझ्याकडे शंभर आता मला सांगा तुम्ही दुसरा फॉर्म्युला यूज करून शोधू शकता ना इझिली येस आय कॅन इझिली सॉल्व ऑर इझिली फाईंड आउट द सम ऑफ हंड्रेड टर्म्स इन दिस सिरीज करेक्ट या मी इझिली शोधू शकतो है की नाही काय उघड याच्यामध्ये सो फॉर्म्युला जस्ट एस एन बरोबर एन बाय टू इन ब्रॅकेट टी वन प्लस टी एन म्हणजेच काही ते आता येईल हंड्रेड होईल ओके सो आपण का टाकूया एस शंभर बरोबर शंभर छेदात दोन इन ब्रॅकेट टी वन किती आहे माझा टी वन आहे चौदा सो so, चौदा अधिक दोनशे बारा विद्यार्थी मित्रांनो दोनशे बारा इथे आले पन्नास गुणुलेच दोनशे बारा अधिक चौदा दोनशे बारा आणि दहा किती होता दोनशे बावीस दोनशे बावीस आणि चार दोनशे सव्वीस दोनशे सव्वीस या ठिकाणी आले शून्य आपण लिहूया इथे साई पंचे तीस त्यातला शून्य इथे तीन हाचा पाच जुने दहा तीन तेरा तीन आले एक हाचा पाच जुने दहा एक अकरा सो अकरा हजार तीनशे हे माझं उत्तर बनतंय विद्यार्थी मित्रांनो मागच्या पद्धतीने सुद्धा तेच उत्तर आलं याने सुद्धा तेच उत्तर आलं काही अवघड नाही याच्यामध्ये सोपं आहे की नाही जस्ट तुम्हाला काय करायचं फॉर्म्युला तुमच्या लक्षात पाहिजे टी एनचा फॉर्म्युला काय आहे तो आपण आपण रिकॉल करून ठेवूया सो टी एन एन इज इक्वल टू ए प्लस मायनस वन डी एस एनचा फॉर्म्युला आहे एन बाय टू इन ब्रॅकेट टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन ब्रॅकेट कम्प्लीट मल्टिप्लाय विथ डी आणि यालाच आपण काय म्हणतो अजून एक फॉर्म्युला काय पाहिला आपण एस एनचाच एस एन बरोबर एन बाय टू इन ब्रॅकेट पहिले पद अधिक शेवटचे पद ठीक आहे हे तीन फॉर्म्युले जर तुमच्या व्यवस्थित लक्षात राहिले तुम्ही इझिली कोणतंही न्युमेरिकल सोडू शकता विद्यार्थी मित्रांनो आता हे तुम्हाला वाटत असेल काहीतरी वेगळं लिहिलं नाही आपण काय केलंय फक्त ह्याच टर्मला अजून थोडंसं सिम्पली वेडमधून सॉल्व केलेला आहे तुम्ही हे लक्षात ठेवा किंवा हे लक्षात ठेवा काही हरकत नाही जे तुम्हाला सोपं वाटतं ते लक्षात ठेवा पण फॉर्म्युला लक्षात ठेवा सो टी एनचा फॉर्म्युला काय आहे टी एन बरोबर ए प्लस इन ब्रॅकेट टू ए ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन मल्टिप्लाय विथ डी एस एनचा फॉर्म्युला काय आहे एन बाय टू इन ब्रैकेट टू ए प्लस एन मायनस वन मल्टिप्लाय विथ डी हे दोन फॉर्म्युला जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले तुम्हाला कोणतंही न्यूमेरिकल इझिली सोडवता येईल विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी काही सॉल न्यूमेरिकल्स आहेत तुमच्या बुकमध्ये हे जे न्युमेरिकल्स आहेत यातलं जे स्टेटमेंट आहे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं तर Uh, हे जे न्यूमेरिकल्स त्यातलं एक एक मार्काला किंवा दोन दोन मार्काला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं पहिल्या एन नैसर्गिक संख्यांची बेरीज करा आता एन म्हणजे मला माहिती आहे का एन वग पद किती असू शकतं मी म्हणे की पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज करा पहिल्या वीस नैसर्गिक संख्यांची पहिल्या तेहतीस पहिल्या नव्याण्णव पहिल्या एकशे बारा आता विद्यार्थी मित्रांनो हा जो फॉर्म्युला तुम्हाला मिळतो ना हा तुम्ही जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देतात तिथे तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला जर लक्षात ठेवलेला असेल तुम्हाला इझिली ते न्युमेकल्स न्यूमेरिकल जे आहे सॉल्व्ह करता येतं मग तुम्हाला लक्ष बाबा हा मी एस एन चा फॉर्म्युला शोधला होता त्याच्यावरनं हा फॉर्म्युला आला तिथे जाऊन विद्यार्थी घोकंपट्टी करतात की पहिल्या एन नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरा पहिला एन नैसर्गिक समसंख्यांची बेरीज करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरा विषमसंख्यांसाठी हा फॉर्म्युला वापरा पण तो कसा आला कुठून आला ते तुम्हाला माहिती पाहिजे हा इथून आला आपण दहावीला शिकलेला असतो पण आपल्या लक्षात राहत नाही त्या गोष्टी त्यामुळं तुम्ही बेस, बेस तुम्ही विसरायची नाही हा बेस आहे तुम्हाला यस हा बेस लाईन व्यवस्थित लक्षात ठेवला तुम्ही इझिली कोणतंही न्युमेरिकल सोडू शकता हॉट प्रश्नसुद्धा व्यवस्थित सोडू शकता बघा पहिलं काय म्हटलेलं आहे पहिला एन नैसर्गिक संख्या त्याच्या तुम्हाला नैसर्गिक संख्यांची डेफिनेशन माहिती पाहिजे नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात तर एक दोन तीन चार काउंटेबल नंबर्स बरोबर जे आपण संख्या मोजू शकतो त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो एक दोन तीन चार पाच सहा अनंत पर्यंत ठीक आहे आता यांनी काय सांगितले पहिल्या एन नैसर्गिक संख्या म्हणजे मी कोणताही टर्म म्हणजे असेल दोनशे असेल कोणताही तर एक दोन तीन चार डॅश डॅश अप टू एन पर्यंत एवढ्या एन पर्यंत मला आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा येथे ए बरोबर काय असेल ए बरोबर माझं एक असेल डी बरोबर काय असेल एक असेल आणि एन वे पद बरोबर काय असेल एन असेल ओके माझं एन्थ टर्म काय आहे माझं एन आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपण टी एन पाहिला होता टी एन आणि एन ह्याच्यामध्ये माझं शेवटचं पद आहे एन म्हणजेच काय हे माझं शेवटचं पद आहे हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे सो फॉर्म्युल्यामध्ये टाकूया पहिलं पद आहे माझ्याकडे एक शेवटचं पद आहे माझ्याकडे एन आणि एन बाय टू जर तुम्ही याला सॉल्व्ह केलं एन बाय टू एन बाय टू, टू इन ब्रॅकेट वन प्लस एन तर काय करायचं आहे एन बाय टू नी वननी मल्टिप्लाय करा ठीक आहे सो एन बाय टू मल्टिप्लाय विथ वन प्लस एन बाय टू मल्टिप्लाय विथ एन असं तुम्ही करू शकता तुम्ही याला ॲज इट इज टू मल्टी एन मल्टीप्लाय विथ टू एन आर जस्ट तुम्ही याला काय करा एन इन ब्रॅकेट वन प्लस एन बाय टू असंही ठेवलं तरी काही हरकत नाही तुम्ही पुढे सोडवा किंवा नका सोडू काही हरकत नाही सोडवलं तरी काय हरकत नाही आहे so, सो पहिल्या एन नैसर्गिक संख्यांची बेरीज एन इन ब्रॅकेट एन प्लस वन बाय टू असते हेच न्यूमेरिकल तुम्हाला दोन मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतो त्यामुळे व्यवस्थित याची प्रॅक्टिस करून जावा जस्ट तुम्हाला फॉर्म्युला पाठ पाहिजे आणि कन्सेप्ट तुमचे लक्षात पाहिजे आता पुढे बघा हेच सांगितलं आहे की पहिलं एन समनैसर्गिक संख्यांची बेरीज करा आता समनैसर्गिक संख्यांसाठी पहिले तुम्हाला समसंख्या का काय असं कशाला म्हणतात ते माहिती पाहिजे समसंख्या ज्यांच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे संख्या येतात त्यांना आपण सम म्हणतो ठीक आहे किंवा त्या संख्यांना जर दोन्ही भाग जात असेल ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो सम नैसर्गिक संख्या बोललेलं आहे ही लक्षात ठेवायचं आहे समसंख्या नाही बोललो त्यांनी की सम नैसर्गिक संख्या बोललेला आहे तर सम सगळ्यात सम नैसर्गिक संख्या छोट्यात छोटी कोणती असते दोन असते सो दोन चार सहा आठ अप टू टू एन आता टू एन का बरं आता मी म्हटलं मला दहावं पद सांगा नैसर्गिक संख्याचं तर दहावंपद कोणतं असतं दहा गुणुले दोन आता चार कसा आला तर दोन गुणले दोन ने आला सहा कसा आला तीन गुणुले दोन आला आहे तिसरं टर्म आहे माझं सहावं तीन गुणुले दोन चौथं टर्म कोण आहे चार गुणुले दोन आठ आलं पाचवं टर्म काय आहे पाच गुणुले दोन दहा आलं त्यानंतर बारा टर्म काय आहे बारा गुणिले दोन बरोबर चोवीस आलं टर्म आहे चोवीस हे माझ्या लक्षात पाहिजे हे बेसिक बेसिक कन्सेप्ट जर लक्षात असतील तर मी इझिली सोडू शकतो सो टी वन बरोबर पहिलं पद आहे माझं दोन आणि टी एन म्हणजे शेवटचं पद आहे माझं टू एन आता जस्ट फॉर्म्युल्यामध्ये टाका एस एन बरोबर एन बाय टू इन ब्रॅकेट टी वन प्लस टी एन ओके सो विद्यार्थी मित्रांनो इथे लक्ष द्या जरा आता सो एस एन इज इक्वल टू एन जसं तसं ठेवूया दोन टी वन माझं दोन आहे एन टी एन आहे माझं टू एन ब्रॅकेटमध्ये टाकूया ठीक आहे सो so, एन बाय टू आता विद्यार्थी मित्रांनो काय करायचं तुम्हाला प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे किंवा तुम्ही काय करू शकता टूला कॉमन काढू शकता बघा बरं एन दोनला जर मी इथे कॉमन काढलं दोन ब्रॅकेटमध्ये काय राहणार इथे एक राहणार इथून दोनला कॉमन काढले इथे एन राहील बरोबर सो दो दोन आणि दोन कॅन्सल झाले एन इन ब्रॅकेट वन प्लस एन म्हणजेच मी याला काय म्हणू शकतो एन प्लस एन स्क्वेअर असंही म्हणू शकतो काय हरकत नाही सोपं जेवढं तुम्हाला करता आहे तेवढं करा तो एन इन ब्रॅकेट एन प्लस वन हा माझा फॉर्म्युला बनतो की पहिला एन नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठी मी हा फॉर्म्युला यूज करू शकतो सो पहिला एन नैसर्गिक संख्यांची बेरीज एन इन ब्रॅकेट एन प्लस वन असते हे माझ्या लक्षात येत आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे काय आहे बघा आता पहिल्या एन विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा आता ही कृतीसाठी तुम्हाला मी दिलेला आहे ओके okay? सो so, पहिल्या एन विषम नैसर्गिक संख्यांसाठी एक पहिली तुम्हाला विषम नैसर्गिक संख्या माहिती पाहिजे पहिली कोणती एक आहे त्यानंतर तीन आहे पाच आहे सात आहे अप टू टू एन मायनस वन पर्यंत विद्यार्थी मित्रांनो ए काय असेल माझा ए टी वन प्लस माझं पहिली संख्या एक असेल आणि टी का असेल, एन काय असेल टू एन मायनस वन आता टू एन मायनस वन कुठून आलं बाबा हे कसं काय आलं बघा आता चौथं पद मला चौथी नैसर्गिक विषम संख्या शोधायची आहे सो so, चौथी विसर नैसर्गिक संख्या मला काय कळतं तीन वर्ण तर तीन म्हणजेच काय दुसरी नैसर्गिक संख्या आहे जो दोन गुणवले दोन वजा एक दोन दोन चार वजा एक बरोबर माझं तीन उत्तर मिळतं आहे सो माझ्याकडे फॉर्म्युला काय बनतो की मला जर नैसर्गिक पद काढायचं असेल चौथं पाचवं सहावा तर मी ह्याच्यावरनं काढू शकतो इझिली दोन एन वजा एक यावरनं डी आहे माझ्याकडे दोन दोन मधला डिफरन्स दोनचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो यातली जी रि रिकाम्या जागा आहेत तुम्हाला त्या फिल करायची ती कृती भरण्यासाठी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो सो पहिल्या एन विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज ही एन स्क्वेअर असते हे तुम्हाला मिळेल याच्यावरनं ठीक आहे सो आता हे तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा मी जस्ट तुम्हाला आयडिया देतो क्ल्यू देतो हे बघा हे तुमचं उत्तर आहे पण तेवढ्यापुरतंच पण तुम्ही शोधायचं तुम्हाला आन्सर सांगितलं की एन स्क्वेअर येतं सो तुम्ही व्यवस्थित सोडून पहा विद्यार्थी मित्रांनो एका अंकगणिती गणिती पहिले पद सहा व सामान्य पद तीन आहे तर एस ट्वेंटी सेवन काढा त्यासाठी तुम्हाला ही कृती पूर्ण करायची आहे आता या ठिकाणी ए काय आहे माझा सहा आहे सामान्य फरक डी काय आहे माझा तीन आहे एस ट्वेंटी एट एन काय आहे माझा ट्वेंटी सेवन सो एस एन बरोबर एन बाय टू काय फॉर्म्युला आहे माझा टू एन प्लस एन मायनस वन मल्टिप्लाय विथ डी या ठिकाणी बघा तुम्हाला इथे फॉर्म्युला सुद्धा व्यवस्थित पाठ पाहिजे फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला इथे कृतीमध्ये भरण्यासाठी आलेला आहे ओके आ, एस सत्तावीस बरोबर सत्तावीस छेद दोन आता सत्तावीस दोनांनी भाग जात नाही का टू एन म्हणजे एन काय आहे सहा आहे साई दुने बारा बघा बरं बारा आले का येस बारा आले या ठिकाणी प्लस सत्तावीस वजा एक डिफरन्स कितीचा आहे तीनचा आहे सो इथे तीन, so, तीन लिहूया आता विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस वजा एक सव्वीस होतात सो so, बारा अधिक सव्वीस गुणुले तीन ठीक आहे हे का ह्याला सॉल्व्ह करा बरं बारा अधिक साहित्रीक अठरा आठ आले एक हजार तीन दुने सहा सहाने एक सात झाले सो so, अठ्ठ्याहत्तर या ठिकाणी आले अठ्ठ्याहत्तर uh, आणि दोन ऐंशी ऐंशी एक नव्वद या ठिकाणी जमतात ठीक आहे सो so, नव्वद आले ना यस yes, ऐंशी नव्वद या ठिकाणी आले सो so, इथे मी लिहू शकतो नव्वद आता विद्यार्थी मित्रांनो नव्वद बघा बे कम बे बे चौक आठ बे पंचे दहा या ठिकाणी पंचाळीस झाले सत्तावीस गुणवले पंचाळीस आता त्यांचा गुणाकार करा पटापट गुणाकार जर तुम्ही केला तुम्हाला आन्सर मिळून जाईल सो पंचाळीस गुणवले सत्तावीस करा सतापाचा पस्तीस तीन आले सात चौक अठ्ठावीस आणि तीन एकतीस सो एकतीस या ठिकाणी आले शून्य पाच जुने दहा एक शून्य या ठिकाणी चार जुने आठ आणि नऊ या ठिकाणी येतात पाच एक, एक आणि बारा सो बारा पंधरा माझं उत्तर आलेलं आहे समजलं आता त्याच कन्सेप्टवरनं त्याच पद्धतीमध्ये तुम्ही ह्या हा जो प्रश्न दिलेला आहे एक व तीनशे पन्नास यामधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे पहिलं पद इथे नाहीये काय सांगितलंय यामधील सर्व समसंख्यांची पहिली समसंख्या कोणती असेल याच्यामधली पहिली समसंख्या असेल दोन पुढे असेल चार पुढे सहा आणि शेवटची समसंख्या इथे असेल तीनशे पन्नास विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे काय आलेलं आहे ए आलेला आहे दोन त्याच्यानंतर टी कितव डिफरन्स कितीचा आहे डिफरन्स या ठिकाणी दोनचा त्याच्यानंतर तीनशे पन्नास हे माझं शेवटचं पद आहे सो पहिलं पद मिळालं शेवटचे पद असं डायरेक्ट लिहूया शेवटचे पद फॉर्म्युला वापरा सो शेवटचे पद तीनशे पन्नास एस एन बरोबर आता तुम्हाला यांनी काय काढलं संख्यांची बेरीज काढा किती संख्या आहे ते तर त्यामुळे टी एन काढायची तुम्हाला गरज नाहीये तीनशे पन्नास हे कितवं पद आहे ते का तुम्ही स्वतःच्या ह्याच्यासाठी काढू शकता ठीक आहे सो एस एन बरोबर विद्यार्थी मित्रांनो आपला फॉर्म्युला काय आहे तर एन बाय टू इन ब्रॅकेट टी वन प्लस टी पण इथे मला माहीतच नाही की तीनशे पन्नास हे कितवं पद आहे ठीक आहे त्यासाठी मला इथे काढावं लागेल बघा म्हणजे तुम्हाला टी एनचा फॉर्म्युला सुद्धा इथे लक्षात पाहिजे टी एन बरोबर ए अधिक एन मायनस वन मल्टिप्लाय विथ डी टी एन आहे माझ्याकडे तीनशे पन्नास ए आहे माझ्याकडे दोन प्लस एन मायनस वन मल्टिप्लाय विथ डिफरन्स आहे दोनचा दोन विद्यार्थी मित्रांनो तीनशे पन्नास वजा दोन किती होता तीनशे अठ्ठेचाळीस भागेला हा दोन इकडे भागाकारात आला तर इथे भागाकारातला आला एन वजा एक ठीक आहे आता मी हे पटापट पड़ सॉल्व्ह करतो जर तुम्हाला हे समजलं नसेल टी एन कसं काढायचं मागची व्हिडिओ बघा ठीक आहे सो बे कम बे बे बेकबे बेसाती चौदा बे चोक आठ एकशे चौऱ्याहत्तर अधिक एक, एक बरोबर एन म्हणजे एकशे पंचाहत्तरावी ही टर्म आहे तीनशे पन्नास या सिरीजमध्ये एकशे पंचाहत्तरावी आहे विद्यार्थी मित्रांनो एस एन म्हणजेच काही ते आपण करू शकतो एस एकशे पंच्याहत्तर सो एनच्या ठिकाणी एकशे पंचाहत्तर टाका टी वन आहे माझ्याकडे दोन अधिक तीनशे पन्नास आता हे सॉल्व करा तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल ओके तर हे कॅल्क्युलेशन तुम्ही इझिली करू शकता ठीक आहे आता याच्यामध्ये मी वेळ घालवत नाही तुम्ही पटापट पटापट सॉल्व्ह करा कॅल्क्युलेशन करा तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल कसं काढलं आपल्याला कळलं येस चला आता पुढचं पहा एका अंकगणिती श्रेणीचे एकोणीसावे पद बावन्न आणि अडतीसावे पद एकशे अठ्ठावीस आहे तर तिच्या पहिल्या छप्पन्न पदांची बेरीज काढा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला ए माहिती नाही आहे डी माहिती नाही आहे कसं करणार आणि हाच प्रश्न तुम्हाला तीन मार्कांसाठी किंवा चार मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो एवढा सोपा प्रश्न तुम्हाला एवढे मार्क देऊन जाणार आहे सो त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या ओके चार मार्कांसाठी ही तुम्हाला कृतीभरासाठी येऊ शकतो किंवा चार मार्कांसाठी सोडवा म्हणून येऊ शकतो त्यामुळे हा प्रश्नाला थोडंसं हे करायचं निग्लेक्ट करायचं नाही कारण हा जो प्रश्न आहे तुम्ही जे पहिलं चॅप्टर आहे तुमचं दोन चलातील रेषीय समीकरण त्याचंच ऍप्लिकेशन याच्यामध्ये पडतं ओके सो त्या बेसवरती तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो चार मार्काला सो व्यवस्थित बघा कन्सेप्ट तुमच्या लक्षात असेल ना काही टेन्शन घ्यायचं नाहीये सो एकोणीसावे पद काय म्हणतात इथे आपल्याला की एकोणीसावे पद बावन्न आहे ठीक आहे चला एकोणीसावे पद आहे माझं नाईन्टीन टर्म बावन्न अडोतीसावे पद आहे थर्टीएथ टर्म माझं एकशे अठ्ठावीस आहे ओके जर टी एन बरोबर माझा फॉर्म्युला काय सांगतो ए अधिक एन मायनस वन मल्टिप्लाय विथ डी माझ्याकडे एन किती आहे एकोणीस सो टी एकोणीस so बरोबर बावन्न बरोबर ए मला माहीत नाही आहे सो एकोणीस वजा एक गुणविन्स डिफरन्सही मला माहिती नाही आहे ओके सो बावन्न बरोबर ए अधिक एकोणीस डी आता विद्यार्थी मित्रांनो so एकोणीस वजा एक अठरा सो अठरा डी या ठिकाणी आले हे माझं इक्वेशन नंबर पहिलं बनलं आता याच्यावरनं मला काय समजतं आहे ह्या इक्वेशनवरून तर अडोतीसावटम ओके सो टी एन जसा तसा फॉर्म्युला टी अडोतीस बरोबर एकशे अठ्ठावीस बरोबर काय बनतं ए अधिक अडोतीस वजा ए एक गुणवले डी सो एकशे अठ्ठावीस बरोबर ए अधिक सदोतीस डी विद्यार्थी मित्रांनो हे माझं इक्वेशन नंबर टू बनलं आता या ठिकाणी ए दिसतोय या ठिकाणी ए दिसतोय याचा आपण लोभ करूया लोभ पद्धतीने सोडूया काय करूया इक्वेशन क्रमांक एक आपण दोन मधून वजा करून घेऊया सो आता या ठिकाणी मी वजा करतोय तो बावन्न या ठिकाणी लिहिल ए अधिक अड अठरा डी या ठिकाणी ओके यांची वजाबाकी करूया आपण वजाबाकी करताना काय होणार आता विद्यार्थी मित्रांनो एकशे अठ्ठावीस वजा बावन्न आठातनं दोन गेले सहा राहिले बारातनं पाच गेले कारण इथे दोनातनं पाच आपण हातचा घेतला सो न पाच गेले किती राहिले सात राहिले शहात्तर या ठिकाणी आले ए आणि ए लोप झाला इथे वजा सदोतीस वजा अठरा किती होतात सदोतीस वजा अठरा न आठ गेल्यावर राहतात नऊ सो नऊ राहिले एक एकोणीस डी या ठिकाणी आले ओके okay? विद्यार्थी मित्रांनो आता पहा डी डिफरन्स कितीचा मला मिळतोय या ठिकाणी सो डिफरन्स जो आहे या ठिकाण किती मला मिळतोय एकोणीस आता डी बरोबर शहात्तर छेदा एकोणीस डी मला मिळतंय या ठिकाणी किती एकोणीस चौक शहात्तर सो so, डी बरोबर मला इथे मिळालेले आहेत चार विद्यार्थी मितर मित्रांनो डिफरन्स मला मिळालेला आहे चार ओके okay, चला आता हा चार जो मिळाला तो आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकूया सो so, बावन्न बरोबर ए अधिक अठरा गुणुले चार ए बरोबर काय असेल बावन्न वजा अठरा गुणि चार किती आठ चौक बत्तीस सो दोन आले या ठिकाणी तीन इथे चार एक चार चार आणि तीन किती होतात चार आणि तीन मला मिळत आहे या ठिकाणी सात बहात्तर सो विद्यार्थी मित्रांनो ए बरोबर बावन्न वजा बहात्तर किती होतात दोन 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 शून्य सातात न दोन गेले दोन वजा वीस विद्यार्थी मित्रांनो मला काय समजते की माझी पहिली टर्म या ठिकाणी आहे वजा वीस डिफरन्स आहे माझ्याकडे डिफरन्स आहे कितीचा चाराचा आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एस छप्पन्न काढू शकता का येस काढू शकता बरोबर छप्पन्न पदांची बेरीज काढता येईल तुम्हाला येस फॉर्म्युला वापरा ए आलेला है, D आहे डी आहे एन माझ्याकडे आहे एस एनचा फॉर्म्युला मला पाठ पाहिजे एस एनचा फा फॉर्म्युला जर तुमचा पाठ असेल तर तुम्ही इझिली हे न्युमेरिकल सोडू शकता एस एन बरोबर एन बाय टू इन ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन मल्टिप्लाय विथ दी ब्रॅकेट कम्प्लीट बरोबर ठीक आहे चला एस एन कधी आहे छप्पन्न आहे सो एस एन छप्पन्न बरोबर छप्पन्न छेदा दोन ब्रॅकेटमध्ये दोन गुणुले वजा वीस अधिक एन आहे छप्पन्न वजा एक गुणुले चार या ठिकाणी येतात विद्यार्थी मित्रांनो आता पुढे काय करणार आपण पुढे कॅल्क्युलेशन करायचं इझिली पटापट पटापट कॅल्क्युलेशन करा आता छप्पन्न भागिले दोन 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 चार आणि एक आ, बे बेआठी सोळा म्हणजेच काय होतं मला इथे बे दोने चार आणि बे दोणे चार आणि एक आठ बे बेआठी सोळा अठ्ठावीस आले या ठिकाणी बे चोक आठ बे दोने चार वजा चाळीस अधिक छप्पन्न वजा एक पंचावन्न गुणुले चार ठीक आहे सो अठ्ठावन अठ्ठावीस गुणुले वजा चाळीस अधिक पाच चोक वीस दोन आले पाच पाचवीस आणि दोन बावीस दोनशे वीस वजा चाळीस प्लस मायनस मायनस चिन्ह द्यायचं मोठ्याचं विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस गुणुले दोनशे वीस वजा चाळीस होतात एकशे ऐंशी सो एकशे ऐंशी या ठिकाणी जमतात सो अठरा अठ्ठावीस गुणुले अठरा करा अठ्या चौसष्ट सहा आले आठ जुने सोळा सहा बावीस या ठिकाणी होतात Uh, आठ एके आठ बेकम बे चार आठ uh, आणि दोन दहा एक हात सात दोन आणि दोन चार हे पाचशे चार सो पाचशे चार आणि हा शून्य म्हणजे पाच हजार चाळीस ही माझ्या छप्पन्न पदांची बेरीज बनते ठीक आहे अगदी सोपं होतं काय ह्याच्यामध्ये अवघड नव्हतं सो आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपण जे फॉर्म्युले पाहिले होते त्याचे एकदा रिव्हिजन करूया सो फॉर्म्युला काय आहे टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन मल्टिप्लाय विथ डी एस एन आहे माझ्याकडे एस एन बरोबर एन बाय टू इन ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन मल्टिप्लाय विथ डी आणि अजून एक फॉर्म्युला पाहिला की एस एन बरोबर एन बाय टू इन ब्रॅकेट पहिले पद आणि शेवटचे पद पुन्हा एकदा माझ्यासोबत रि रिकॉल करा टी एन बरोबर ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन मल्टिप्लाय विथ डी एस एन बरोबर एन बाय टू इन ब्रॅकेट टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन मल्टिप्लाय विथ डी विद्यार्थी मित्रांनो हे जर फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही इझिली जे तुम्हाला पद सांगितले त्यांची बेरीज काढू शकता ठीक आहे सो आय थिंक आजचं सेशन तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल याच बेस कॉन्सेप्टवरती तुमचं जे प्रॅक्टिस सेट आहे ते बेस आहे फक्त जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं असेल व्यवस्थित आधीचे न्यू आधीचे जे आपले व्हिडिओ झालेले आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित पाहिले असतील तुम्हाला आजचं सेशन व्यवस्थित समजेल ओके विद्यार्थी मित्रांनो कसं असता माहिती गणितामध्ये तुम्ही तुम्ही पहिलं बेरीज वजाबाकी शिकला त्यानंतर गुणाकार भागा शिकला त्याचं ऍप्लिकेशन पुढे आलं त्याचं पुढे ॲप्लिकेशन आलं त्याचं पुढे 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 पडी येत जात ओके तर तुम्ही आधीच विसरून गेला पहिला भाग पहिला चॅप्टर तुम्ही जस्ट सिरियसली घेतलाच नाही तुम्ही डायरेक्ट दुसऱ्याला आला तुम्हाला नाही समजणार पहिल्याला काही कन्सेप्ट आपण दुसऱ्यात पण वापरतो पहिल्या दोनच्या दोन चॅप्टरच्या कन्सेप्ट आपण तिसऱ्यात पण वापरतो ह्याचं समेशन आपण चौथ्यात वापरतो म्हणजे पूर्ण याचं तुम्ही कुठेही तुम्हाला ॲप्लिकेशन येऊ शकता आणि ह्या सगळ्याचं समेशन करून तुम्हाला हॉट क्वेश्चन विचारले जातात ओके सो हॉट सिरीज पण तुम्हाला नक्कीच आम्ही घेऊन येणार आहोत तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि आपलं जे वोपाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल नक्कीच तर त्याला लाईक करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा शेअर करा विद्यार्थी मित्रांनो आता आपण भेटूया उद्याच्या सेशनमध्ये धन्यवाद